आणि पालकमित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे विद्यार्थी या ठिकाणी यूट्यूबवरती आपल्याला फॉलो करत असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना नीट काउन्सिलिंगची संपूर्ण माहिती आपण यावर्षीही देणार आहोत. बरेच विद्यार्थी लातूर आणि पुणे येथील ऑफिसला आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन होत असतात, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की बऱ्याच लॉंग डिस्टन्समध्ये असतात, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्सनली येऊन या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करता येत नाहीये. पण असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना ऑनलाईन माध्यमातूनही आम्ही या ठिकाणी सहकार्य करत असतो किंवा ऑनलाईन माध्यमातूनही त्यांची पेड काउन्सिलिंग आपण या ठिकाणी करून देत असतो. तर त्याच अनुषंगाने या वर्षीचं सेशन आपण या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करणार आहोत. व्हिडिओचा मेन कॉन्टेंट काय या ठिकाणी की या वर्षी 2023 किती विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले आहे नीट UGसाठी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याच माहितीसोबत लास्ट इयरला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यातले क्वालिफाईड कॅन्डिडेट किती होते आपण पूर्ण या ठिकाणी डेटा अनालिसिस करणार आहोत. विद्यार्थी पालकांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल की या ठिकाणी पेड काउन्सिलिंग म्हणजे काय, की पेड काउन्सिलिंग म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी आमच्या या इन्स्टिट्यूटला जॉईन होतात त्या इन्स्टिट्यूटला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन लाईक दॅट तुमचे मार्क्सनुसार तुम्हाला कुठले कॉलेजेस मिळू शकतात, त्या कॉलेजचे कट ऑफ रेंज काय आहे, कॅटेगरीनुसार कट ऑफ काय येतात, यावर्षीची बदललेली ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल आपण त्या पेड काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण माहिती देत असतो. एकदा तुमचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालं की तुमची ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत जेही काही प्रोसेस असेल ते प्रोसेस तुम्हाला आमच्या साईडने या ठिकाणी करून मिळत असते. ठीक आहे, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना की बरेच प्रश्न पडतात की 15% काउन्सिलिंग जॉईन करावं त्यामध्ये काय असतं, 85% काउन्सिलिंग जॉईन करावं त्यामध्ये काय असतं, असे एक नाही बरेच. त्यानंतर अदर स्टेटमध्ये काउन्सिलिंग करायचे असेल त्यासाठी प्रोसेस काय असणार आहे, या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे, तर आपण पाहूया की यावर्षी जो या ठिकाणी नीट UG रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटचा या ठिकाणी आपल्याला डेटा मिळत आहे तो डेटा असं सांगतो की जवळपास या ठिकाणी 2080,000 कॅन्डिडेट ते 21,00,000 कॅन्डिडेट या ठिकाणी या ठिकाणी नीट UGचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका, 2080,000 ते 21,00,000 या इन बिटवीन कॅन्डिडेटचं या ठिकाणी 2023 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ठीक आहे, तर लास्ट इयरचं जर आपण या ठिकाणी आकडा पाहिला असता की टोटल रजिस्ट्रेशन किती कॅन्डिडेटचं झालं होतं, तर या ठिकाणी 2022 आपण विचार केला असता 1,72,343 एवढ्या कॅन्डिडेटने या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं असता रजिस्ट्रेशन केले कॅन्डिडेट पण या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, तर 1,80,000 या ठिकाणी टोटली 1,74,571 एवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिली होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहिलं असतं या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर नाही म्हटलं तर गेल्या वर्षी पाहिलं असतं एक्झामिनेशन सेंटरची संख्या होती 3,570 जवळपास संख्या होती, यावर्षी जवळपास 4,000 सेंटरपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर आपण हा जो नीटचा ग्राफ आहे बऱ्याच विद्यार्थी पालकांना किंवा बरेच लोक ॲनालिसिस करत असतात, हा नीट एक्झाम देण्याचा ग्राफ का वाढत चालला आहे किंवा विद्यार्थी या ठिकाणी किती प्रमाणात दरवर्षी वाढत आहेत आणि याचं रिझन काय, तर याचं रिझन्स पाहिलं असतं या ठिकाणी. सर्वात महत्त्व MBBSसाठी जे सध्याचं कॉम्पिटिशन किंवा विद्यार्थ्यामध्ये क्रेज म्हणा हे गोष्ट आहे. त्यानंतर त्याला एक पूरक शैक्षणिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे की पाहिलं असतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला या ठिकाणी MBBS एम घेऊन या ठिकाणी विद्यार्थी येत असतात, तर MBBS एम ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी किती अभ्यास करायचा, कशा प्रकारे अभ्यास करायचा, या सर्व गोष्टीसाठी बरेच या ठिकाणी चांगले प्लॅटफॉर्म क्रिएट झालेले आहेत. आणि या ठिकाणी पाहिलं असता जेवढेही डॉक्टर आज आपल्याला या ठिकाणी बाहेर पडत आहेत समाजामध्ये येत आहेत या प्रत्येक डॉक्टरची एम्प्लॉयमेंट हे फिक्सच आहे किंवा त्यांचं स्वतःचं स्टेटस किंवा स्वतःचं काहीतरी अस्तित्व या ठिकाणी फिक्सच आहे. त्यामुळे या ठिकाणी मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये बऱ्याच पालकांची या ठिकाणी न्यूली या ठिकाणी एंट्री होत आहे, बरेच स्टुडंट्स या ठिकाणी नीट एक्झाम देत आहेत. तसं पाहिलं असता नीट एक्झाम देत आहेत त्याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थी MBBSलाच लागतो का, हा पण त्या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार किंवा आपण जे अभ्यास करत आहात यानुसार त्यांच्या कॅपॅसिटीनुसार या ठिकाणी कुठलाही एक चांगला मेडिकल कोर्स या ठिकाणी मिळून जात आहे आणि त्यात पुढे करिअर ऑपॉर्च्युनिटी पण चांगल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी हा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच आहे. ठीक आहे, आणि दुसरं एक रिझन आहे याच्या मागे की जर आपण पाहिलं असतं 2022 आणि 2023 नीट UG एक्झाममध्ये नियर बाय 7-8 महिन्याचा आपल्याला ठिकाणी
डिफरन्स दिसत आहे. त्यामुळे कमी कालावधीत एक्झाम आल्यामुळे यावर्षी रजिस्ट्रेशनची संख्या सुद्धा या ठिकाणी जास्त आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसत असेल, त्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकतात 2019 टोटल 1,519,375 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. त्यानंतर 2021 चार्ट पाहिला असता आपण या ठिकाणी 1,15,97,435 विद्यार्थी आणि 2022 विचार जर केला असता या ठिकाणी तर टोटल आपल्याला या ठिकाणी 18,72,000 विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. हा ग्राफ इन्क्रीज व्हायचे रिझन काय, ह्यूज एम्प्लॉयमेंट अँड दॅन या ठिकाणी करिअर ऑपॉर्च्युनिटी मॅक्झिमम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे हा ग्राफ आपल्याला वाढलेला आहेच आणि हा वाढतच राहील पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, तर अशीच तुम्हाला ऑथेंटिक माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत जाईल आणि याच्यानंतर आपण जे पुढचे सेशन्स असणार आहेत या पुढच्या सेशन्समध्ये नंबर ऑफ कॉलेजेस MBBSसाठी कुठल्या स्टेटमध्ये किती आपल्याला मिळणार आहे, त्याचा सीट इनटेक काय असणार आहे, या मिळणाऱ्या कॉलेजमध्ये काय फॅसिलिटी आपल्याला मिळू शकतात, तेच प्लस आपल्याला हे जी काउन्सिलिंग प्रोसेस काय असती याबद्दल संपूर्ण योग्य ते मार्गदर्शन आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार. बरेच विद्यार्थी न्यूली जॉईन होत आहेत, बरेच असे विद्यार्थी की ऑलरेडी आपल्याला 2 वर्षापासून या ठिकाणी फॉलो करतात, अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कमेंट वाचले असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा कमेंट पाहिल्या की त्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओची सध्या आवश्यकता आहे, इन्फॉर्मेशन सेशनची गरज आहे, त्यातल्या त्यात नीटसाठी प्रिपरेशन कसं करायचं आहे, की थोडा माझा अभ्यास कमी आहे पण मला या ठिकाणी चांगले मार्क्स कसं घेता येतील, याबद्दलही बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत. तर हा आपण कॉन्टेंट जो आहे की नीटसाठी प्रिपरेशन कसं करायचं आहे याबद्दल आपण सॅटर्डेला टोटली 1 आवरचं सेशन या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. हे सेशन एखाद्या वेळेस आपलं लाईव्ह सेशनसुद्धा असू शकतं. तर त्या सेशनमध्ये विद्यार्थ्याला पेपर सॉल्विंगपासनं ते या ठिकाणी पूर्ण रिझल्टपर्यंत काय प्रोसेस असते नीट UGची हे संपूर्ण माहिती आपण या सेशनमध्ये कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर